सांगलीच्या जिल्हा प्रशासनाला ISO 9001:2015 हे नामांकन मिळालं आहे. इंडियन रजिस्टर्ड क्वालिटी सिस्टीम या आंतरराष्ट्रीय नामांकनानुसार काम करणाऱ्या संस्थेतर्फे हे प्रमाणपत्र मिळालं आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, 5 प्रांत कार्यालय, 10 तहसीलदार कार्यालय यांना एकाच वेळी हे मानांकन मिळालं आहे. असं करून दाखवणारा सांगली हा पहिला जिल्हा ठरला आहे. सांगली जिल्हा प्रशासनास ISO 9001:2015 हे मानांकन मिळाले. यासाठी प्रशासनानं ही जय्यत तयारी केली होती. कामात सुसूत्रता, गतिमानता, पारदर्शीपणा, टीमवर्क, मानव संसाधनांचा योग्य वापर, लोकाभिमुख काम आदींसाठी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार काम करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला होता. हे काम योग्य पद्धतीनं होतं की नाही याची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून होणं गरजेचं होतं. आपल्या कामातील त्रुटी शोधून ते सुधारण्याचं काम गेल्या 4 महिन्यांपासून सुरू होतं. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे RAVE नेदरलँड या संस्थेच्या असणाऱ्या संपूर्ण तपासण्यांत हे प्रमाणपत्र मिळत असतं. हे क्वालिटी स्टँडर्डच्या आधारे दिल्या गेलेलं प्रमाणपत्र असतं. त्यामुळे मागच्या 6-7 महिन्यापासून आम्ही सातत्याने ह्या प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करत होतो. जिल्हाधिकाऱ्यातल्या 22 शाखा, जिल्ह्यातले 5 सबडिव्हिजन आणि जिल्ह्यातल्या 10 तहसील यांना एकाच वेळी ISO प्रमाणित केलेला आहे. तपासणीनंतर झिरो पेंडन्सी सिस्टीमची चांगली अंमलबजावणी, ऑनलाइन सॉफ्टवेअर, ई टपाल ट्रॅकिंग, 1.6 लाख कागदपत्रांचं केलेलं स्कॅनिंग, कार्यालयीन शिस्त अशा चांगल्या कामाची दखल घेतली. त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कार्यालयांच्या जुन्या इमारतीत सुधारणा, सुसज्ज आग प्रतिबंधक यंत्रणा आदी सूचना केल्या आहेत. हे मानांकन 3 वर्षांसाठी मिळालं आहे. यापुढे 3 वर्ष हे पथक डिसेंबरमध्ये पाहणी करणार आहे. सर्वसामान्य माणसाची कामं हे ट्रान्सपरंटली झाले पाहिजेत. ते एक सिस्टीम जी असते, SOP ज्याला म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रॅक्टिसेस, SO-प्रमाणे झाले पाहिजेत. ते करत असताना काळ आणि वेळ ह्याची जी एक सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे कमीत कमी काळामध्ये आणि त्या गतीने ते कामं झाले पाहिजेत. काम करताना त्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे, सिस्टीम असल्या पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. सांगली जिल्हा प्रशासनानं ISO मानांकन मिळवून इतर जिल्ह्यांसमोर आदर्श मिळवला आहे. मात्र अशा उत्कृष्ट कामगिरीचं सातत्य टिकवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.